आए दिन शहर में चोरी की वारदातें हो रही है। भले ही चोर पुलिस की गिरफ्त से कुछ समय तक बाहर रह सकते हैं, लेकिन चोरों को आखिरकार सलाखों के पीछे पुलिस धकेलती है। ऐसी ही घटना की तफ्तीश करते हुए गुना शाखा की टीम ने मंदिर में चोरी साइकिल चोर में लिप्त चोरों को धर दबोचा है और उनसे 45,080 रुपए का माल बरामद किया है। या मध्ये असं आहे की आम्हाला एक गुप्त बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली होती की घरफोडीचा एक आरोपी आहे, रेकॉर्डेड आरोपी आहे, त्याचं नाव आहे संतोष उर्फ सुरेश राजपूत। याच्यावर कमीत कमी 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत घरफोडीचे आणि या अगोदरसुद्धा तो पकडला गेलेला आहे। तर घुडकेश्वर, नंदनवन आणि बेलतरुडी, त्याचप्रमाणे वाठोडा, शक्करदरा, अजनी या भागात बऱ्याचशा घरफोड्या झालेल्या आहेत। आणि ही जी आता परवा जी लेटेस्ट घरफोडी होती गजनी पोलीस स्टेशनची, तर ही आम्ही उघडकीस आणलेली आहे। यामध्ये 4 लहान सोन्याच्या अंगठ्या चोरीला गेलेल्या होत्या, सोन्याच्या कानातील रिंग चोरीला गेले होते, सोन्याची नग, नथनी आणि नगदी 2,000 असे सर्व म्हणजे हा जो मुद्देमाल चोरीला गेलेला होता तो सर्व मुद्देमाल आम्ही 29,600 रुपयाचा मुद्देमाल आम्ही यामध्ये जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे याच आरोपीकडनं आम्ही पोस्टे हुडकेश्वर येथील पोलीस हुडकेश्वर यामधल्या 3 घरफोड्या उघडकीस आणलेल्या आहेत, त्यामधला सुद्धा मुद्देमाल जप्त केलेला आहे। म्हणजे आम्ही हे जे 4 गुन्हे आहेत, 4ही गुन्हे अतिशय कसोशीने व अतिशय परिश्रम घेऊन आमच्या टीमने यामध्ये चांगला हार्डवर्क केलेला आहे। कारण आरोपी जो आहे हा इझिली काहीच सांगत नव्हता, त्याच्याशी आम्हाला सर्वतोपरी प्रयत्न त्याला करावे लागले, त्या सर्व प्रयत्नातून आम्हाला ही सफलता मिळालेली आहे। यामध्ये आम्ही 4 घरफोड्या उघडकीस आणलेल्या आहे, दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि अटक आणि मुद्देमालासांना त्यांना आता संबंधित पोलिसांकडे पुढील कारवाईस्तव सादर सुपूर्त करतो।